हे परमात्म्याचा सेवे करता है तपंचातलं काम सुद्धा परमात्म्याची सेवा म्हणून करावं म्हणजे वेगळा परमार्थ करावा लागत नाही असं भगवंत महाराजांचं केलं. परमार्थाचा वेळ वेगळा प्रपंचाचा वेळ वेगळा नाही, प्रपंचच परमार्थ नाही करावा असं लक्षात ठेव बाळा. पण असं हे वय 16 वर्ष त्याच वेळेला इतकी गर्दी होती, त्याच वेळेला त्या ओडिसाचा कोण राजपुत्र होता तो जगन्नाथाच्या दर्शनाला आला पण मंदिरात जायलाच जागा नाही. गर्दी कसली आहे, गर्दी कसली आहे. महाराज पुढे 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 जाऊन बघितलं आणि दोरीवर नाचणारी आणि इतकी सुंदर कला दाखवणारी मुलगी पाहिली. लाज राखण्या कोणता कपडा नव्हता. मी माझं जीवन परमात्म्याच्या करता वेदनिहित निष्कांत ज्याला म्हणतात माझ्या जातीमध्ये आलेलंच करणे जगन्नाथाची सेवा म्हणून करेन. बरा निश्चय शाश्वत असा संपूर्ण शरीरात अठरायचे काही वस्त्र होती बदल होत त्यातनं अवयव डोकावत असल्यासारखं ते लाच कमी राखलं आणि यानं तिचं ते पोहण चालणं पाहणं तिचं ते केश तिचं ते नेत्र पाहिले आणि एकदाच पाहिलं आणि पटकन आपलं अंतःकरण तिला देऊन टाकलं आणि ठरवलं लग्न करीत हिच्याशीच लग्न व्हायला पाहिजे. हा लांबून लक्ष देतो आपल्या सेवकांना सांगतो थांब रे असं काम आहे. सेवकांनी ओळखत असतात राजा. आता तिथं सरळ ते साहित्य त्या लाठ्या काठ्या ते बांबू ती दोरी थाळी ते पैसे सगळे चौकीचे इथे टाकले टाकाने आपले डोके बसलाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुला रे म्हणून बसलाय आणि यांनी गायन करीत समुद्र रोज याने यावं
झालं की म्हणावं काय झालं चला तुझं हे बघ तू जर मला नाही म्हणलीस तर तुझे वडील तुझ्या डोंबऱ्यांच्या मध्ये कुठेतरी जा सगळं करून देतील हेच काम करायला लागेल भाडकं पडकं भाडकं पडकं का भारतीय कपडे घालून आयुष्यभर भाकर तुकडे शिळा पूर्ण मोडावा लागेल माझ्याबरोबर सर उभ्याला लाजवणारी संपत्ती आहे माझ्याकडे अहो महाराज तुम्ही आणि मी आपण एकमेकाला शोभणारच नाही संकट हे बिघडे तुझे माझे संगत जीवनातल्या महत्त्वाच्या वळणावरती असे मोहाचे क्षण येतात